नमस्कार। जवळपास 2 वर्ष कुणाचे शिक्षण, कुणाचा व्यवसाय गेला, कुणाच्या वरचा हात गेला, तर कुणाच्या समोर खेळत असलेली सावली, यासाठी जिम्मेदार कोण? फर्स्ट वेव मध्ये तर चीन होता, सेकंड वेव मध्येही भारत सरकार सापडले, पण थर्ड वेव मध्ये हा मास्कच्या मागे लपलेला चेहरा कुणाचा आहे ते बघण्यात मोठे इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला। तरी चला ऐकूया। अरे हा, ये ना। अरे का म्हणते, सब ठीक ना? अरे हो, पण तू वॅक्सिन घेतली की नाही? अबे तुले सांगतो, कोरोनाचा बाप भी आला तरी मला काही नाही। वाव, किती ब्रेव ना हा चेहरा। पण हा चेहरा कोणत्या कामाचा? कारण वॅक्सिनेशन साठी आणि थर्ड वेव जनरेट होण्यासाठी हा चेहरा जिम्मेदार असणार आहे। मग आपल्या समोर मोठा प्रश्न येतो की हा चेहरा कुणाचा? तो शेजाऱ्याचा, नातेवाईकाचा किंवा तुमचा? तो चेहरा कुणाचाही असो, पण थर्ड वेवची कारण विचारण्यात आपला बोट त्याच्याकडे उठेल। मग तो वाचू शकतो बाय वॅक्सिनेशन। मला वाटत नाही आजही वॅक्सिनबद्दल भीती कुणाच्याही मनात आहे, पण जर आहे तर ती काढून टाकायला हवे, कारण जवळपास 30 करोड लोकांनीही वॅक्सिनेशन केले, त्यांना काही झाले नाही तर मग आपल्याला काय होणार? हां, जर रजिस्ट्रेशनबद्दल एक भ्रम फारच पसरलेला आहे की रजिस्ट्रेशन कठीण आहे, रजिस्ट्रेशन सोपा आहे। रजिस्ट्रेशन करायला आपल्याला काय लागते? आपल्याला मोबाईल नंबर लागते आणि ओळखपत्र लागते। ओळखपत्र काही असू शकतं, ड्रायव्हिंग लायसन्स पासून आपल्या आधार कार्ड पर्यंत। आपल्याला काय करायचं आहे? मोबाईल नंबर आपल्याला कोविन साईटवर जायचं आहे, सेल्फ रजिस्ट्रेशन फॉर कोविन टाकायचे आहे, त्यानंतर कोविनचे रजिस्ट्रेशन पेज खुलेल। रजिस्ट्रेशन पेजमध्ये आपल्याला मोबाईल नंबर एंटर करायचे आहे। मोबाईल नंबर एंटर करताच गेट OTP वर प्रेस करायचे आहे। गेट OTP म्हणजे आपल्याला OTP आला की आपला OTP आपल्याला त्या OTP च्या बॉक्समध्ये घालायचा आहे आणि क्लिक करायचे आहे बटनावर। समोरच्या प्रोसेसमध्ये आपल्याला आपला एक ओळखपत्र निवडायचे आहे। जर तो आधार कार्ड असला किंवा कोणताही ओळखपत्र असला तर त्याचा नंबर घालायचा आहे, आपला नाव लिहायचं आहे आणि आपला जन्मवर्ष प्रेस करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। इतकी सोपी पद्धत, अर्धाही मिनिट लागत नाही हे प्रोसेस करताना। जर तुम्हाला वाटत असेल की ही प्रोसेस कठीण आहे किंवा काही अडचण असेल, तर आपण त्या सेंटरवर जाऊनही आपला रजिस्ट्रेशन करू शकतो, वॅक्सिन मिळवू शकतो। आपण मराठीच ना, आपण आपल्या स्वतःच्या इच्छेसाठी, खुशीसाठी आपण घरापासून पंढरपुरापर्यंतचा प्रवास पायी गाठणारे लोक, मग आपल्याला त्या वॅक्सिनेशन सेंटरपर्यंत जाण्यात कोणता अडथळा येत आहे प्लीज मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या या वॅक्सिनेशन अभियानाशी वाटेल तितक्या लोकांना जुळवण्यास मदत करा। चला पुन्हा ऐकूया, पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।